नमस्कार, आपण पाहता SBN मराठी। मी आपल्या सोबत वैष्णवी। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, ED विरोधात जोरदार घोषणाबाजी। सेशन कोर्टात युक्तिवाद सुरू। भाजपकडून मंत्री नवाब मलिक यांचा करेक्ट कार्यक्रम। झुकेंगे नहीं, लड़ेंगे और जीतेंगे। ईडीच्या ताब्यातून नवाब मलिकांचा एल्गार। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने FRP तुकडे पडणाऱ्या शासन आदेशाची इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर होळी करण्यात आली आहे। नवाब मलिक मंत्रिपदाचा राजीनामा सोपवण्याची शक्यता। हसन मुश्रीफ अथवा आव्हाडांकडे मलिकांचं खातं जाणार असल्याची सूत्रांची माहिती। नशेखोरांच्या उच्छादमुळे मिरज पोलीस त्रस्त। कडक कारवाईसाठी मेडिकल असोसिएशनची घेतली उपअधीक्षकांनी बैठक। आधी अनिल देशमुख, नवाब मलिकानंतर आता तिसरा नंबर अनिल परबांचा। KD सोमय्या यांचा इशारा। ED आणि भाजप एकच, आम्ही छत्रपतींचे मावळे, झुकणार नाही। नवाब मलिक यांच्या अटकेवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। नवाब मलिक यांची 20 वर्षांनी का चौकशी केली जाते? संजय राऊतांचा सवाल। ED अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारही समोर आणू, त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, असं राऊत। नवाब मलिक जर डी गँगशी संबंधित असतील तर देशाचा सुरक्षेचा प्रश्न, चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केली गंभीर शंका। मुलीच्या व आईच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या बापाचा काढला काटा, डोक्यात वार करून हत्या। इचलकरंजी शहरातील ही घटना। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।